हेलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला एक अनोखी रेसिपी दाखवणार आहे, जी स्पेशल रेसिपी आहे राजस्थानमधली। राजस्थानमध्ये ही जी डिश आहे, ही जी भाजी आहे, ते लोक पनीरपेक्षाही जास्त आवडीने खातात। चला तर मग बघूया ती कोणती डिश आहे। अशी त्याचं नाव आहे गट्टेची सब्जी। गट्टे म्हणजे एक बेसनपासून बनवलेला पदार्थ आहे, त्याची भाजी बनवली जाते। चला तर मग आपण आज त्याची रेसिपी पाहूया। इथे मी एक दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ओवा। हाताने थोडा क्रश करून टाकायचा आहे ओवा। त्यानंतर हे जिरे पाहू शकता, जिरे आपल्याला थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत, तेही आपण ॲड करणार आहोत। त्यानंतर अख्खा धणा जो असतो, खडा धणा, तो आपल्याला थोडा क्रश करून यामध्ये टाकायचा आहे। मी इथे बेलण्याच्या साह्याने हे धणा क्रश करून घेतलेला आहे, तो आपण ॲड करणार आहोत या बेसनपिठामध्ये। बेसनपिठामध्ये हे सर्व ॲड केल्यानंतर आपण सुके मसाले टाकणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम मी घेतलं आहे हिंग। हिंगच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे हळदी पावडर, लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ। हे सर्व जिन्नस जे आहेत पिठामध्ये चांगले एकत्र करून घ्यायचे आहेत, चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। हे सर्व चांगलं प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तेल ॲड करणार आहोत। साधारणपणे एक टीस्पून तेल मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। तेल याकरता की आपले गट्टे जे आहेत ते चांगले खुसखुशीत व्हावेत यासाठी। जसं आपण काही दिवाळीचे पदार्थ बनवताना जे आपण मोहन यूज करतो, मी मोहन घालतो पिठामध्ये, तसंच आपण याच्यामध्ये हे मोहन घालणार आहोत। थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करून पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत, जेणेकरून पीठ जास्त पातळ होऊ नये। हे पहा, आपला चांगला घट्ट असा पिठाचा गोळा तयार आहे। आता आपण ह्याचे बनवूयात गट्टे। त्यासाठी आपण साईडवर एक ग्लास पाणी टाकत आहे। या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, अगदी अर्धा चमचा। आणि हे पाणी उकळे येईस्तोपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण साईड बाय साईड या पिठाचे गट्टे करून घेणार आहोत। हे पहा, आपल्याला साधारण असा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याचे आपण गट्टे बनवणार आहोत। इकडे हे पहा, हा गोळा आपण पोळपाटाच्या साह्याने आपण असा लांबसर ह्याला आकार देणार आहोत। हे पाहू शकता तुम्ही, असे आपले गट्टे आहेत, असे आपले गट्टे तयार झालेले आहेत। आता हे आपल्याला आपण जे पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये सोडायचे आहेत। या पद्धतीने तुम्ही गट्टे सर्व गट्टे बनवून कढईमध्ये सोडून द्या। पाहू शकता तुम्ही, आपण सर्व गट्टे असे ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये जे आहेत ते सोडून वाफवून घेणार आहोत। कितपत वाफवायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते। एक साधारण 5 ते 10 मिनटं ह्याला वाफवावं लागेल आपल्याला। काही वेळाने जेव्हा ह्याचं पीठ, गट्ट्यांचं पीठ थोडं सुटू लागेल, तोपर्यंत आपल्याला हे गट्टे वाफवून घ्यायचे आहेत। आपण याच्यामध्ये तेल याच्यासाठी टाकलं आहे जेणेकरून पीठ जे आहे ते चिकटून गट्टे एकमेकाला चिटकू नये। पाहू शकता तुम्ही, आपले गट्टे जे आहेत ते तयार झाले आहेत। 5 ते 10 मिनटानंतर हे जे साधारणपणे गट्टे जे आहेत सर्व शिजून निघतील। गट्टे चांगले शिजले आहेत की नाही हे तुम्ही चेक करू शकता थोडंसं ब्रेक करून, जे पहा मी इथं केलेलं आहे। शिजल्यानंतर साधारणपणे आपले गट्टे असे दिसतील। खूप जास्त शिजवायचं नाही आहे, कारण आपल्याला ह्याची
नंतर न ग्रेव्हीमध्ये ही आपल्याला हे गट्टे शिजवाय. हे पहा आपण हे गट्टे आता साईडला काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपल्याला हे गट्टे थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. थंड झाल्यानंतर ना आपण याला कट करणार आहोत. आपण गरम गट्टे जर आपण कट करायला गेलो तर ते वाकडे तिकडे आताचा आकार प्रॉपर येणार नाही आणि ते विचित्र आकार असा आकारामध्ये असे तुटू शकतात. हे पाहू शकता असं विचित्र आकार त्याचा येऊ शकतो जे की छान वाटत नाही. त्यामुळे आपल्याला हे गट्टे थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत जेणेकरून त्याचा आकार चांगला. गट्टे शिजवलेले जे हे पाणी आहे ते आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे. ते आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. जेव्हा आपण भाजी बनवणार आहोत ग्रेव्ही बनवणार गट्ट्याची त्यामध्ये आपल्याला हे यूज करायचं आहे. आता आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. मोठा मोठा चिरायचा आहे कारण आपण याची पेस्ट बनवणार आहोत. इथे आपली ही कांद्याची पेस्ट रेडी झाली आहे. आता आपण बाकीचे मसाले घेऊयात. आपण हा लसूण जो आहे तो ह्याच्यामध्ये वाटून घेणार आहोत. आता आपण भाजीला ग्रेव्हीसाठी जे मसाले लागणार आहेत ते सर्व वाटीमध्ये काढून घेऊया. सर्वप्रथम मी ती हळद घेतली आहे, थोडी लाल मिरची पावडर. तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता कमी जास्त. धने पावडर, चवीनुसार मीठ. यामध्ये आपण थोडं पाणी मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपण तेलामध्ये जेव्हा हे मसाले टाकणार तेव्हा ते जळणार नाहीत. एक टेबलस्पून आपण इथं तेल घालणार आहोत कवड्यांमध्ये. जिरे मोहरी ॲड करायचे आहेत. जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण टाकणार आहोत लसूण. आपलं लसूण भाजून झालेलं आहे. त्यानंतर आपण ही मसाल्याची पेस्ट जी केली होती ती आपण तेलामध्ये टाकणार आहोत. आपण ॲड करणार आहोत कढीपत्ता. सुरुवातीला मी कढीपत्ता ॲड नाही केला कारण ते कढीपत्ता टाकल्याने तेल तडतड उडून सगळे कढईच्या बाहेर उडते. आता आपले मसाले चांगल्या पद्धतीने भाजले आहेत. त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कांद्याची पेस्ट. यात आपण टाकणार आहोत कसुरी मेथी थोडी क्रश करून. याने भाजीला एक मस्त टेस्ट येते. त्यानंतर आपण थोडा गरम मसाला ऍड करणार आहोत. पाहू शकता तुम्ही आपला कांदा मस्त परतला गेला आहे आणि मसाल्याला तेल सुटलं आहे. आपल्याला मसाला तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत त्याला तेल नाही सुटत. आता ह्यामध्ये आपण ऍड करणार आहोत टोमॅटोचा सॉस. आता तुम्ही म्हणाल की मी याच्यामध्ये टोमॅटोचा सॉस का टाकत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे आजकाल टोमॅटोचे रेट किती गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळेच आम्ही इथे एक ऑप्शन म्हणून टोमॅटोचा सॉस यूज करत आहोत. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपले मसाले सर्व छान भाजून गेले झाले आहेत. आता आपण जे साईडला पाणी काढलं होतं गट्ट्यांचं शिजवलेलं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत ग्रेव्हीसाठी. आता ही ग्रेव्हीला बॉईल येऊ तोपर्यंत आपण जे गट्टे बनवले आहे ते आपण कट करून तळून घेऊया साईडला. हे पहा गट्टे आपण कट करून घेणार आहोत. आता हे गट्टे आपण तळून घेणार आहोत. गट्टे आपल्याला असे गोल्डन ब्राऊन होस्तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इथे पहा किती सुंदर कलर आला आहे.
असा गोल्डन कलर येऊस्तोपर्यंत आपल्याला गट्टे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। हे पहा आपले सर्व गट्टे रेडी आहेत। आपण आता हे ऐड करणार आहोत ग्रेव्ही मध्ये। आता आपण हे ऐड केलेले गट्टे आहेत हे ग्रेव्ही मध्ये एक साधारण 2 ते 3 मिनिटं चांगले शिजू द्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी हे 2 गट्टे तळले नव्हते, साठवले आहेत कच्चे। हे मी का ठेवले आहेत त्याचं कारण सांगते। हे आपल्याला क्रश करून हे जे आहे ते ग्रेव्हीमध्ये ऍड करायचे आहे। ह्याने काय होईल आपली ग्रेव्ही जी आहे ती थिक होईल। इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे। याची कन्सिस्टन्सी ही मी थोडी रनी ठेवली आहे। तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ह्याची ही ग्रेव्ही जी आहे अजून घट्ट करू शकता, किंवा काही लोकांना थोडीशी रस्सेदार भाजी ही आवडते तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणीही ॲड करू शकता, गरम पाणी करून ॲड करू शकता, किंवा तुम्ही सुरुवातीलाच मसाले भाजताना त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकू शकता। आम्हाला माझ्या घरच्यांना ही अशीच कन्सिस्टन्सी आवडते त्यामुळे मी एवढं पाणी टाकलेलं आहे। पहा आपली सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे। पाहू शकता तुम्ही किती अप्रतिम असे दिसत आहे। मस्त ग्रेव्ही आली आहे। आता आपण शेवटी याच्यावर टाकणार आहोत मस्त चिरलेली कोथिंबीर। पहा आपलं सुंदर ताट रेडी आहे। यामध्ये आहे मस्त गट्ट्याची भाजी, कांदा, लिंबू, आंबा आणि मस्त घडीची पोळी। मस्त ताट पाहून तुम्हाला तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल नक्की। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडली असल्यास कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत। बाय बाय।